तिसरी बातमी भाजप आणि सोशल मीडियामधल्या अनोख्या नात्याची. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार टीका सुरू आहे. एकेकाळी भाजपच्या आज्ञेत वागणारा हा दिव्यातला राक्षस आता आपल्या आकावर उलटल्याचं चित्र दिसतंय. या राक्षसाला पुन्हा बाटली बंद करण्यासाठी फडणवीस सरकारनं कंबर कसली आणि त्यासाठी तब्बल 300 कोटी रुपये खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. दोन हजार 2014 साली नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला मिळालेल्या मोठ्या यशामध्ये सोशल मीडियाचा मोठा वाटा होता हे मान्यच करावं लागेल. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत सोशल मीडियाचा भाजपनं प्रभावी वापर केला. मात्र भाजपनं वापरलेलं हे दुधारी अस्त्र आता त्यांच्यावरच उलटल्याचं दिसतंय. सध्या फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, यूट्यूब अशा सोशल मीडियावर भाजपसह केंद्र आणि राज्य सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात पोस्ट फिरत आहेत. सोशल मीडियावर विरोधात होणाऱ्या प्रचारामुळे राज्य सरकार प्रचंड अस्वस्थ आहे. सोशल मीडियावरील हे लिखाण थांबा म्हणून राज्य सरकारने सरकार विरोधात लिखाण करणाऱ्यांना सायबर सेलमार्फत नोटीस पाठवल्या. मात्र या नोटीस गेल्यानंतर सोशल मीडियावरील लिखाण थांबलं तर नाहीच, उलट सरकारविरोधातील लिखाण आणखीन वाढलेलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे वातावरण नोटीस प्रकरणानंतर आणखीनच तापलेलं दिसत आहे. याला तोंड देण्यासाठी आता सरकारनं वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडिया हाताळण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी फडणवीस सरकारनं सोशल मीडियात काम करणाऱ्या 11 खाजगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. विवागनेट प्रायव्हेट लिमिटेड, गोल्ड माइन ॲडव्हर्टायझिंग, क्रेयॉन्स ॲडव्हर्टायझिंग, व्हेंचर्स ॲडव्हर्टायझिंग, सिल्वर टच टेक्नॉलॉजी, एव्हरी मीडिया टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, साईन पोस्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, झपॅक डिजिटल एंटरटेनमेंट, आय टी क्राफ्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, बेल्स अँड व्हिसेल्स ॲडव्हर्टायझिंग प्रायव्हेट लिमिटेड, कौटिल्य मल्टीक्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा यात समावेश आहे. यातल्या काही कंपन्यांनी 2014 निवडणुकीत भाजपसाठी काम केलं आहे. या कंपन्या सोशल मीडियावर सरकारविरोधात होणाऱ्या टीकेला आणि ट्रोलिंगला उत्तर देणार असून सरकारची सकारात्मक प्रतिमा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणार आहेत. सोशल मीडियावरील सरकारविरोधातील पोस्टला त्याच ताकदीनं उत्तर देणं, सोशल मीडियावर सरकारच्या बाजूनं पोस्ट टाकणं, लेख ब्लॉगच्या माध्यमातून सरकारचं काम लोकांसमोर आणणं, लोकांमध्ये सरकारच्या कामाबद्दल उत्सुकता निर्माण करणारे फोटो व्हायरल करणं, सरकारच्या कामाचे हॅशटॅग चालवणं, सोशल मीडियावर जास्त फॉलोअर्स असणाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करून त्यांना सरकारचा प्रचार करण्यासाठी तयार करणं, सरकारचे निर्णय धोरणांचे SMS, ईमेल आणि व्हॉइस कॉलद्वारे माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, लहान लहान आकाराच्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप व्हायरल करणं, या माध्यमातून सरकारच्या कामाचा प्रचार सोशल मीडियावर करण्यात येईल. यासाठी सरकार तब्बल 300 कोटी रुपये खर्च करणार आहे. विशेष म्हणजे आता या निर्णयावरही सोशल मीडियावर टीका सुरू झाली आहे. आता या टीकेला उत्तर देण्यासाठी सरकार एखाद्या नव्या कंपनीची नियुक्ती करून आणखी खर्च करणार नाही ना हे बघायचं. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.